तिन्ही संघांचे सर्व खेळाडूंना मी विनंती करेन आपल्या सण व्यवस्था इथे करण्यात आले, तिथे फक्त खेळाडू बसतील, फक्त खेळाडूंसाठी चेअर्स आहेत. तर तिन्ही विनिंग टीम हॅलो किड्स, फोर फिटनेस माने सरकार आणि आजचा चॅम्पियन डी जी पोपेटा कंस्ट्रक्शन, फक्त खेळाडू तिथे येतील, लक्ष असू द्या. तर इथे आम्ही सन्मान करणार आहोत. मी सन्मानी पाहुणे विशालजी सकपाल साहेब यांचं इथे सन्मान होणार आहे. साहेबांना विनंती करेन आपण यावं, मेन स्टेजवर आमच्या स्वीकार करावा. तर मी प्रवीण अर्जुने सर, जयेश भोसले सर यांना सुद्धा विनंती करेन, आपण सुद्धा बक्षीस समारंभासाठी व्हायचं. तत्पूर्वी इथे सन्मान करणार आहोत. या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांचं योगदान मिळालं, ती सुंदर लाईव्ह पी टी सी लाईव्हची टीम, सुंदर लाईव्ह प्रेक्षपण, ज्याचे संदीप वासकर असतील ओनर्स, आणि किरण दळवी, केतन दळवी आणि त्यांची संपूर्ण टीम. तर पी टी सी लाईव्हचा इथे सन्मान होणार आहे. एक प्रतिनिधी या आपण. आपल्याला या स्पर्धेसाठी जी मॅन ऑफ द सिरीजची बाईक दिलेली आहे, ढवळे साहेब, सपकाळ साहेब आणि पिसाळ साहेब या तिघांतर्फे, त्यातले विशाल सपकाळ साहेब आपलं स्वागत करण्यात येतं आहे. सन्माननीय किशोर शेटखळणावकर, त्यानंतर ढवळे साहेब असतील तर त्यांनाही विनंती आहे आपणही व्यासपीठावरती यायचं आहे. ढवळे साहेब आपणास विनंती आहे की आपल्याला, यानंतर पी टी सी लाईव्हचे किरण दळवी आपणास विनंती आहे आपणही यायचं आहे व्यासपीठावर. पी टी सी लाईव्हचे किरण दळवी आपलं स्वागत करण्यात येत आहे. कॅमेरामॅन मोरे आपणासही विनंती आहे आपण यायचं व्यासपीठावरती. ज्यांनी आपल्याला तीन दिवस लाईव्ह अशी स्पर्धा आपल्या दाखवली आहे, असे पी टी सीचे किरण दळवी, तसेच डी जे साऊंड सिस्टीमचे उदय पवार, आपणासही विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे. यानंतर ज्यांनी अशी सुंदर मंडप व्यवस्था केली, जितूभाई आपणासही विनंती आपणही व्यासपीठावरती यायचं आहे. आपलाही मान सन्मान आदर सत्कार केला जाईल आयोजकांतर्फे. जितू, उदय पवार, डी जे साऊंड सिस्टीमचे सर्वे सर्वा उदय पवार, आपणास विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे. यानंतर विजय मंडप डेकोरेटरचे जितूभाई, आपणास विनंती आपणही व्यासपीठावरती यायचं आहे. तर या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेले पंच, आमचे नामांकित पंच मिलिंद सर आणि आज ज्यांची साथ मिळाली, तर दिनकर पोपेटा साहेब यांच्याकडून सुवाससाठी 10,000 रुपयाचं कॅश प्राईज टाळ्या झाल्या पाहिजेत. तर विजय मंडप डेकोरेटरचे ओनर्स जितू यांचं इथे सन्मान होणार. मी आमच्या दोन्ही पंचांना विनंती करेन, आपण सुद्धा या दोन्ही आमच्या पंच सरांना विनंती करेन. तर रोशनसाठी सुद्धा 2,000 कॅश प्राईज, रोशन पोपेटासाठी दिनकरजी पोपेटा यांच्याकडून ही बक्षिसांची आपण पाहतोय लईलूट. तर उदय पवार, डी जे उदय एस के साऊंड या आपले प्रतिनिधी, आज डी जे मॅडी सुद्धा होते, डीजे मॅडी आपण सुद्धा यायचे लवकर आपण, कारण आपल्याला प्रमुख बक्षीस समारंभाचा कार्यक्रम. तर स्क्रीन आम्हाला पुरवली या स्पर्धेसाठी स्काय विजन, संजीव यांना मी विनंती करेन स्क्रीनची सेवा आम्हाला दिली. तर महेश गोडसे साहेब सरपंच तरडप यांचे इथे आगमन झाले, त्यांना विनंती करेन आपण सुद्धा स्टेजवर या. हलगी वादक एक मेंबर प्रतिनिधींना सुद्धा विनंती करेन, आपला सुद्धा सन्मान इथे होणार आहे. खंडेराया ग्रुप मानखूरचे आमचे सर्व हल्दी वादक, त्यांचं धन्यवाद देऊया, ही आपली परंपरा आहे. तर मी स्क्रीनच्या सहकारींना विनंती करेन, स्काय विजन आपला सन्मान होणार आहे. आणि आमचे दोन्ही ऑफिशियल पंच मिलिंद सर या आपण, आमचे दोन्ही पंच राजेश टेंबे, संदीप सर असतील, तर
तर संतोष गोस्वामीला सुद्धा दिनकरजी पोपेडा साहेब यांच्याकडून 2000 आज बंपर कॅश प्राइज. तर ज्यांनी ज्यांनी स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत केली यांचा आम्ही सन्मान इथे करतोय. पंचांच्या टीमला मी विनंती करेन, संदीप सर असतील आणि संपूर्ण आमचे पंच कमिटी, तर कॅश प्राइज आपण जरूर देणार आहोत. पंच या पण आपला सन्मान होणार आहे, तिने आमचे ऑफिशियल पंच. तर मुख्य पारितोषिक वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. तर आमचे स्कोरर होते गुणलेखक लोकेश अनिल आणि योगेश वा कळंबोली, तिने आमचे स्कोरर या आपण लगेच. मिलिंद सरांना विनंती करेन आमचे पंच. मिलिंद सर आपण सुद्धा या, संदीप सर आपण सुद्धा या. आणि आता स्काय विजन जी स्क्रीन आपण पाहतोय, एलईडी स्क्रीन, संजू चौधरी सर जी सेवा आम्हाला दिली कळंबोली प्रीमियर लीग पर्व चौथ्यासाठी, आणि त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. आमचे किशोरजी खानावकर साहेब यांच्या शुभ हस्ते. तर मिलिंद पाब्रेकर सर आमचे नामांकित पंच, संदीप टुबे सर नामांकित पंच, राजेश टेंबे आमच्या नामांकित पंच, या प्रभात आंबोरे. एकदा प्रेक्षक वर्ग, तिन्ही पंचांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक चांगली कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली, अचूक निर्णय. तर जे आपण इलेक्ट्रॉनिक फायर वर्क बघितलं, ती अडवली या स्पर्धेची, ते रिद्धी सिद्धी फायर वर्क चे एक मेंबर्स आपण सुद्धा या, आपला सुद्धा येथे सन्मान होणार आहे. तर या स्पर्धेसाठी आम्ही सातत्याने पाहतोय यांचे राईट हँड विश्वास पाटील बाळा पेंदर यांचं खूप मोठं सहकार्य असतं, तर त्यांचं सुद्धा आम्ही एक विशेष सन्मान करणार आहोत. तर रॉयल कळंबोलीचे मॅनेजर, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बाळा सरांसाठी प्रचंड मेहनत असते, जेव्हा स्पर्धा डिक्लेअर होते तेव्हापासून त्यांची हालचाल सुरू होते, आणि विजय शेठ खानावकर यांचं बराचसा काम त्यांच्या माध्यमातून ते प्रचंड मेहनत घेत असतात. मी आमचे तिन्ही आयोजक मुख्य आमचे त्रिमूर्ती दिनेशजी पोपेडा साहेब आणि हनुमंत चौधर साहेब आहेत आमचे मुख्य तिन्ही आयोजक, यांना विनंती करेन आपण सुद्धा मेन स्टेजवर थांबावं. तर रिद्धी सिद्धी फायर वर्क यांचा सन्मान होणार आहे. रिद्धी सिद्धी फायर वर्क, मी कळंबोली क्रिकेट कमिटीचे सर्व पदाधिकारी आपण सुद्धा वरती, आणि आमचे त्रिमूर्ती आयोजक. तर सर्व प्रकारच्या इव्हेंटसाठी बर्थडे अॅनिव्हर्सरी असतील, काही फंक्शन असतील, वेडिंग प्रोग्राम असतील, या फायर वर्क रिद्धी सिद्धी फायर वर्क त्यांचं धन्यवाद देऊया. तर तिन्ही आमचे स्कोरर या. तर ऑफिशियल स्पॉन्सर, मी पुढची जबाबदारी प्रवीण सरांकडे जरूर जाईन. तर यानंतर आपण पाहू देऊयात की ज्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं खरं तर स्कोरर्स कडे आपण वळणार आहोत, आणि त्यानंतर मात्र जे आपल्याला तिन्ही ऑफिशियल स्पॉन्सर्स या संपूर्ण 3 दिवस या ठिकाणी लावले त्यांचा देखील आपण विशेष सन्मान करणार आहोत. तर आमच्या स्कोरर्स, लीडिंग स्कोरर कळंबोली क्रिकेट असोसिएशनचे आमचे ऑफिशियल स्कोरर योगेश वाघ यांचा देखील येतो, जे स्वागत आणि सन्मान या मंचावरती करावा. तर रणजित कट्टे किंग्स इलेव्हन यांच्याकडून संतोष गोस्वामी साठी देखील कॅश प्राइज आलंय तब्बल 10,000 रुपयांचं. हे जे प्राइजेस आहेत आम्ही नंतर देणारच आहोत. नक्कीच या ठिकाणी जो लकी ड्रॉ आहे सायकल साठी जातो देखील. तत्पूर्वी आपण आमच्या ऑफिशियल स्कोरर योगेश वाघवांचा यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी पाहतोय. किशोरजी खानावकर साहेबांच्या शुभास्ते हा शुभ सन्मान मात्र मंचावरती होतोय. त्यानंतर अनिलजी बोरे, अनिलजी बोरे आपल्याला देखील विनंती आपण देखील यायचं, आणि त्यापाठोपाठ लोकेश राव यांनी देखील यायचं आहे, आणि त्यानंतर या विकेटसाठी, कारण ज्या विकेटवरती हा थरार क्रिकेटचा आपण अनुभवला त्यासाठी अजितजी नाळे, सुरेशजी मुनीम आणि प्रभातजी आंबोरे या तिघांना विनंती आहे, आणि त्याचबरोबर अक्षयजी सरोदे, अमनजी लोहिया या पाचही जणांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं, आपला एकत्रितपणे शुभ सन्मान केला जाईल. आणि त्याचबरोबर जॉन भाई अर्थात जॉन तिवारी या सर्वांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय नक्कीच. तर इथे आपण सन्मान करणार आहोत लोकेश राव, आणखीन एक आमचे ऑफिशियल स्कोरर. तर पिच क्युरेटर, आमचे पिच क्युरेटर पुन्हा एकदा मी विनंती करतो, अजितजी नाळे, अक्षय सरोदे, प्रभात आंबोरे या सर्वांना विनंती आहे की यायचं आपण, सुरेश मुनीम आणि सर्वांनी एकत्र यायचंय. अक्षय सरोदे या लवकर,
आपला देखील सन्मान केला जाईल आणि त्याचबरोबर जॉन भाई त्याचबरोबर मी या सन्माननीय महेशजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण देखील मंचावरती येऊन सन्मान व्हायचं आहे. अंतिम पारितोषिक वितरण समारंभाकडे आपण काही क्षणातच वळणार आहोत. तत्पूर्वी आपण यानंतर पुढील सत्कारासाठी मी महेशजी पाटील सरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान घ्यायचे. महेश पाटील सर, जनित कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्वा. महेशजी पाटील सरांना विनंती आहे की आपण आता मंचावरती यायचं, आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान केला जाईल. आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे सर्वे सर्वा दिनकरजी पोपेटा साहेबांना देखील विनंती आहे, आपण देखील मंचावरती यायचं. आणि हनुमंतजी चौधर साहेब यांना देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती यायचंय. दिनकरजी पोपेटा सर, महेशजी पाटील सर, विजयजी खानावकर सर आणि हनुमंतजी चौधर सर या सर्वांना तीनही आमच्या त्रिमूर्तींना विनंती आहे. यानंतर डी जे मॅडी यांचा देखील आपण एक विशेष सन्मान करणार आहोत. आमच्या सर्व मॅच ऑफिशियल्स या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. डी जे मॅडी महेश पंडित दादरपाडा, अर्थातच डी जे मॅडी यांचा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. तर महेश सरांना विनंती आहे की पुढील सन्मान आपण आपल्या शुभहस्ते करायचे आहेत. आणि दिनकर दादांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. खरं तर आज दिनकर दादा लकीस्ट ओनर आहेत. आणि यस, तर चला पुढील सन्मान. यस, महेश पंडित अर्थातच डी जे मॅडी यांचा मात्र आपण या सन्मान या ठिकाणी पाहतोय. त्यानंतर ज्यांचे तीन दिवस आवाजाचे साथ आम्हाला लाभली, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र म्हणून ज्यांची ओळख आहे आणि अनेक स्पर्धांमधून ज्यांचा आवाज आपण नेहमी सातत्यानं ऐकतो, समालोचनाच्या माध्यमातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व, एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो जयेशजी भोसले सरांसाठी. खर तर या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं तर त्यांची साथ आम्हाला तीन दिवस लाभली आणि जयेशजी भोसले सरांचा यथोचित स्वागत सन्मान मात्र इथे जनित कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्व आदरणीय महेशजी पाटील साहेबांच्या शुभास्ते मात्र हा शुभ सन्मान केला जातोय. आणि आज आजच्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेच्या निमित्तानं ऐकला, नेरे येथील एक अतिशय गोड आवाज अर्थातच सागरजी मंडावकर सरांचा इथे आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं करणार आहोत. यानंतर मी विनंती करतो आपल्या कळंबोलीचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवणारे आपले प्रवीण आरजेच म्हणजे पपी सर यांचाही सन्मान आहे. आपल्या कळंबोलीचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचवणारे प्रवीण आरजे सर उर्फ पपी सर यांचाही मान सन्मान. महेशजी पाटील साहेब आपणास विनंती करतो की आपण आपले कॉमेंटेटर पपी सर यांचा सन्मान करायचा आहे. यानंतर मी विनंती करतो की तीन दिवस अशा आपल्या चांगल्या फोटोग्राफीने खूप सारे मुवमेंट कॅप्चर केले असे स्वामी निंबाळकर आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. खूप चांगल्या पद्धतीनं सर्व इव्हेंटचे फोटो कॅप्चर केलेत असे स्वामी निंबाळकर आपणास विनंती आपण व्यासपीठावर यायचंय. तसेच क्युरेटर अरविंद डेकळे यांनी खूप आपल्याला मोलाचा मार्ग मदत केलेली आहे. आज नाहीये ते, गावी गेले आहेत. त्यामध्ये सर्वात मोलाचा वाटा या कार्यक्रमासाठी जो लाभलेला आहे रॉयल स्पोर्ट्स क्लबचे सर्व जुने नवीन सर्व पदाधिकारी तसेच संघर्ष मित्र मंडळाचे सर्व खेळाडू यांचेही खूप खूप आभार अभिनंदन. तर या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं एक नॅशनल ब्रँड आपण या ठिकाणी पाहिला, कॅगेन वॉटर. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर खूप मोठमोठी नावं आहेत की जे ह्या कॅगेन वॉटरचा वापर करतात. निरोगी आणि स्वस्थ आयुष्य जगायचं असेल तर कॅगेन वॉटरचा वापर आणि एक निरोगी आयुष्य जगा हा संदेश देणारे आमच्या कॅगेन वॉटरचे विकी. हॅलो. तर विकी सरांचा देखील तर विकी सर या ठिकाणी असतील तर त्यांना विनंती आहे कॅगेन वॉटरचे विकी सर यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं, आपला देखील एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. नंतर रिओ एनर्जी ड्रिंक चे जर कोणी प्रतिनिधी असतील या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं, तर कॅगेन वॉटर
विके सर यांचा देखील आपण एक विशेष सन्मान करणार आहोत. आणि अगदी त्याच वेळेला या स्पर्धेचा एनर्जी स्पॉन्सर अर्थातच फुल पॉवर एनर्जी रिओ बूम रोक के तो देख हे टॅगलाईन ज्यांची होती राहुलजी पवळ मॅनेजर या ठिकाणी आपण पाहिलं तर ते जर उपस्थित असेल तर त्यांचा देखील विनंती आहे की हॅलो तर इथे सन्मान केला जातोय उपस्थितांचा. रिओचे कोणी प्रतिनिधी असतील तर त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. राहुलजी पवळ आपण वैयक्तिक पारितोषिकांपासून सुरुवात करणार आहोत. जी पारितोषिक आपण डिक्लेअर केली होती त्या पारितोषिकांपासून सुरुवात करणार. तत्पूर्वी कॅश प्राइज पासून आपण सुरुवात करूयात. सन्माननीय पाहुण्यांचा मात्र मंचावरती शुभागमन आपण पाहतोय. तर सुहास करे आपण पुढे यायचंय. दिनकरजी पोपेडा यांच्याकडनं कॅश प्राइज तब्बल 10,000 रुपयांचा पारितोषिक. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी. खऱ्या अर्थानं कळंबोलीचे अष्टपैलू खेळाडू आणि ज्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मागणी आहे WPL वांगी प्रीमियर लीग VPL विटा प्रीमियर लीग आणि त्यानंतर गाडी प्रीमियर लीग या तीनही प्रीमियर लीग मध्ये ज्या खेळाडूला सर्वाधिक मागणी असते तो सुहास करे या प्राइज रोख रक्कम 10,000 रुपये. आणि त्यानंतर लकी चॅम अर्थातच रोशन पोपेडा यांच्यासाठी मात्र 2,000 रुपयांचा कॅश प्राइज या ठिकाणी आहे. दिनकरजी पोपेडा यांच्या माध्यमातून मात्र हे प्राइज दिलं जाईल. हा संघ फायनल पर्यंत पोहोचला आणि तो संघ फायनल पर्यंत घेऊन जाण्याचं काम जर कोणी केलं या संघाचा तारणहार छोटा पॅकेट बडा धमाका रोशन पोपेटा याला मात्र 2,000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन सन्मानित केलं जात आहे. संतोष गोस्वामी यांच्यासाठी देखील कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. तर संतोष गोस्वामी आपण देखील यायचं. आपल्याला देखील कॅश प्राइज 2,000 रुपयांचा पारितोषिक या ठिकाणी दिला जाईल. आणि त्याचबरोबर स्वर्गीय रणजित कटेवाडील किंग्स इलेव्हन संघाकडून कॅश प्राइज रोख रक्कम 10,000 रुपयांचा पारितोषिक संतोष गोस्वामी या खेळाडूसाठी तब्बल 12,000 रुपयांचा पारितोषिक. आणि यानंतर वैयक्तिक पारितोषिक संतोष आपण यायचंय. 10,000 रुपीज फ्रॉम स्वर्गीय रणजित कटेवाडील किंग्स इलेव्हन. हॅलो तर योगेश वाघ आमचे ऑफिशियल कोरर आमच्या समवेत या ठिकाणी. आणि आपण सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि त्या अगोदर मात्र आपण वळणार आहोत फायनलच्या मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आमच्या मंचावरती उपस्थित मॅन ऑफ द मॅच फायनलचे आणि हे प्राइज दिलं जाईल. तर मी सन्माननीय महेशजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभहस्ते फायनलचा मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी त्याचबरोबर रॉयल फिटनेस जिम कडून 500 रुपयाचं डिस्काउंट कुपन. आणि अगदी त्याच वेळेला जर आपण पाहिलं तर रिओ बूम एनर्जी ड्रिंक आणि त्याचबरोबर ऍटिट्यूड कलेक्शन यांच्या स्पोर्ट्स टी शर्ट. तर महेशजी पाटील यांच्या शुभहस्ते मॅन ऑफ द मॅच आहे 10 चेंडू 15 धावांची नाबाद खेळी साकारणारा गोलंदाजी मध्ये 2 षटक 12 धावा 3 फलंदाज बाद नन्ना दरदान सुहास
ठरतोय मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच. महाराष्ट्राची संस्कृती आणि खऱ्या अर्थानं शुभप्रसंगी वाजवला जाणारा एक मंगल्य आणि पावित्र्याचं प्रतीक हलकीच्या तालावरती मात्र या खेळाडूला इथे सन्मानित केलं जात आहे. जनित आदरणीय साहेबांच्या शुभास्ते ही प्लेअर ऑफ द मॅच ट्रॉफी ऍटिट्यूड कलेक्शन कळंबोली यांच्याकडून ब्रँडेड स्पोर्ट्स टी शर्ट रिओ बूम एनर्जी ड्रिंक रोक के तो देख या टॅगलाईन प्रमाणे सुहास करेन आज मात्र प्रत्येक संघाला प्रत्येक खेळाडूला सांगितलं अगर दम है तो रोक के तो देख. या खेळाडूला मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. खरं तर अनस्टॉपेबल सुहास करे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला आणि काय कबालीचा खेळ त्यानं दाखवलाय. कॉंग्रॅच्युलेशन सुहास. या ठिकाणी पुढील पारितोषिकाकडे आपण वळतो. तत्पूर्वी तर पुढील सन्मानाकडे आपण वळतो आहोत. खऱ्या अर्थानं प्रत्येकाचं सहकार्य या स्पर्धेत सर्वाधिक महत्वाचं राहिलं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून कळंबोली प्रीमियर लीग 2024 पर्व चौथे आणि या चौथ्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहिली. सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका, त्याचबरोबर सन्माननीय दिनेशजी पोपेडा साहेब डीजे कन्स्ट्रक्शन पोपेडा सर्वे सर्वा आणि आदरणीय हनुमंतजी चौधर साहेब या त्रिमूर्तीच्या माध्यमातून आणि कळंबोली क्रिकेट कमिटी आयोजित हे कळंबोली प्रीमियर लीगची एक दैदिप्यमान सोहळा आपण या ठिकाणी पाहिला. अगदी त्याच वेळेला सर्वांसाठी मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की पुढील वर्षी अर्थातच 24, 25 आणि 26 जानेवारी 2025 रोजी पाचव्या पर्वाची सुरुवात होणार आहे. म्हणजे पुढच्या वर्षीच्या टुर्नामेंटची अनाउन्समेंट या त्रिमूर्तीने आजच या मंचावरून केली आहे. तर या मूर्तींसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो झाल्याच पाहिजेत. पुढील स्पर्धाची तयारी आजपासून यांनी करायला सुरुवात केली आहे. विचार करा हे चौथा पर्व असं आहे, पाचवं पर्व कसं असेल. तर या ठिकाणी लकी ड्रॉचा जो थरार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. खरं तर प्रत्येक प्रेक्षकांना 3 दिवस आपली उपस्थिती दर्शवली, या सामने या मैदानावरती पाहिले आणि प्रत्येकाने आपल्या नावाची चिठ्ठी एका बॉक्समध्ये दिली आणि ते बॉक्स आपण ओपन करणार आहोत. परंतु त्यासाठी थोडासा वेळ आपल्याला घ्यावा लागणार आहे. त्या अगोदर आपण वैयक्तिक पारितोषिक आणि वैयक्तिक पारितोषिकामध्ये पहिलं पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आमच्या मंचावर उपस्थित सन्माननीय तुकारामजी सरक साहेब, आदरणीय श्रीकांतजी फाळके साहेब आणि सन्माननीय निलेशजी दिसले साहेब अर्थातच आमच्या रामदास शेवाळे प्रतिष्ठानच्या तीनही सन्माननीय आणि त्याचबरोबर आदरणीय सकपाळ साहेबांना देखील विनंती आहे. आपल्या चारही सत्कार मूर्तींच्या शुभास्ते मात्र या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याला दिली जाईल स्पोर्ट्स बायसिकल आणि त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची मानाची आणि हे पारितोषिक जात आहे ज्याच्या नावावरती आहे. या ठिकाणी एक या स्पर्धेमध्ये 5 झेल आणि तो क्षेत्ररक्षक ठरला आहे संतोष गोस्वामी. या बायसिकलचा बांधकारी सन्माननीय श्रीकांतजी फाळके साहेब, आदरणीय तुकाराम शेठ सरक साहेब, सन्माननीय निलेश साहेब आणि आदरणीय विशाल शेठ सकपाळ साहेब या सन्माननीय पाहुण्यांच्या शुभास्ते दिले जाते आहे. ही स्पोर्ट्स बायसिकल आणि त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट क्षेत्र रक्षकाची ही मानाची आणि सन्मानाची ट्रॉफी. यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी कृष्णा भगत साहेब आणि त्याचबरोबर बुवा भगत साहेब या सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतो की आणि त्याचबरोबर सन्माननीय रतनजी गोरपेकर साहेब या सन्माननीय पाहुण्यांना आणि संदीपजी भगत साहेब या सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते या खेळाडूला सन्मानित करायचंय. खरं तर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण संतोष गोस्वामी पाहिला, स्पोर्ट्स बायसिकल त्यानं जिंकली आणि या मैदानाचा फेरफटका देखील त्याच्या माध्यमातून मारला जाईल. खरं तर लेदर क्रिकेटमध्ये दैदिप्यमान कामगिरी त्याची नेहमीच राहिली आहे आणि संतोषचं देखील आपण या ठिकाणी अभिनंदन करूया आणि पुढील सन्माननीय पाहुण्यांना विनंती आहे की आपल्या शुभास्ते खेळाडूला सन्मानित करायचा या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि हे पारितोषिक जात आहे सन्माननीय कृष्णा आणि
संदीप जी भगत साहेब आणि त्याचबरोबर हॅलो, तर इथे मात्र सन्मान केला जातो आणि या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये हाताळली एकूण 10 षटक, ज्यानं खर्च केल्या 83 धावा, ज्याचा बॉलिंग अनालिसिस आहे बेस्ट आहे, 15 धावा देऊन 3 फलंदाज बाद, एकूण स्पर्धेमध्ये बाद केले 11 खेळाडू, तो गोलंदाज आहे नन अदर दॅन सागर दरेकर ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. यॉर्कर किंग सागर दरेकर ठरतोय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. अचूकता, भेदकता आणि वेगाचं माहेरघर अर्थातच सागर दरेकर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजाची मानाची ट्रॉफी आणि त्याचबरोबर स्पोर्ट्स बायसिकल देऊन या खेळाडूला इथे मात्र सन्मानित केलं जात आहे. कमालीचा खेळ राहिलाय, भेदक गोलंदाजी त्याची राहिली आहे, परंतु दुर्दैवानं संघ तिसऱ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागतंय. तर कॉंग्रॅच्युलेशन सागर. आणि यानंतर मात्र या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि हे पारितोषिक वितरित आमच्या मंचावरती उपस्थित आदरणीय एएसआय पवार साहेब, सन्माननीय पिसाळ साहेब आणि आदरणीय सोपानजी मेटकरी साहेब या तीनही सन्माननीय पाहुण्यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते स्पर्धे सर्वोत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक मात्र आपण वितरित करायचंय. एपीआय आदरणीय पवार साहेब, त्याचबरोबर सन्माननीय हनुमंतरावजी पिसाळ साहेब आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर सन्माननीय पाहुण्यांच्या जातोय ज्या फलंदाजा बॅट मधून आले तब्बल हॅलो, तर ज्या फलंदाजाच्या बॅट मधून आले तब्बल 5 षटकार 7, ज्याचा वैयक्तिक हायएस्ट आहे 37, ज्याच्या बॅट मधून 5 इनिंग मध्ये 6 सामन्यात 5 तब्बल 76 धावा, ती युवकांनाही लाजवेल असा खेळ ज्या खेळाडूनं केला थोरात ठरतायत या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज. तर सतीश सर, खरं तर फिटनेसचं मंत्र त्यांना दिलं आणि तमाम युवकांना त्यांना सांगितलं की फिजिकल फिटनेस ठेवा, व्यायामाचा नियमितपणे वापर करा, हा सर्वाधिक महत्वाचा आणि तो सराव. आणि खऱ्या अर्थानं हनुमंत चौधरी यांच्या चेहऱ्यावरती देखील स्माईल आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण वर्षभर या खेळाडूंना डिलिव्हर करावं ही भावना होती, परंतु काय कमालीचा खेळ आहे. हनुमंत चौधरीचे बरेचसे मी म्हणेन की शिक्के या संपूर्ण स्पर्धेमध्ये चालले, अगदी सागर कानडेपासून मंगेश साळुंकेपासून ते सतीश थोरातपर्यंत. तर कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्लेड, आणि भीमला देखील विसरून चालणार नाहीये. आणि जे खेळाडू या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर प्रत्येक टीममध्ये विभागले गेले होते आणि काय कमालीचा खेळ राहिलाय, तर इथे सन्मानित केलं जात आहे. आणि पुढील पारितोषिक तिसऱ्या क्रमांकाचा आणि तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक वितरित करण्यासाठी आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय भरत जी जळे साहेब, त्याचबरोबर आदरणीय मेटकरी साहेब, संजयजी मेटकरी साहेब, गणेशजी खानावकर साहेब आणि उमेशजी खणावकर साहेब या सन्माननीय पाहुण्यांना विनंती आहे की या स्पर्धेच्या तृतीय क्रमांक कॅश प्राइज रोख रक्कम 50,000 रुपये बोली प्रीमियर लीग ची तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आणि संघ आहे. तर मी विनंती करेन संपूर्ण संघाने यायचं आहे तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी अर्थातच फोर्स फिटनेस माने सरकार हा संघ ठरतोय या स्पर्धेचा तृतीय क्रमांक. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या संघासाठी देखील. ऍडव्होकेट हॉल 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 चेक हॉल चेक. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय की खेळाडूंना 15 खेळाडूंना आपण या ठिकाणी कुपन्स देखील देणार आहोत रॉयल फिटनेस जिमचा 500 डिस्काउंटचं. हे तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला
अर्थातच ऍडव्होकेट तुषारदादा पाटील साहेब, त्याचबरोबर आनंदाचे माने सरकार आणि रोहितजी नांगरे पाटील यांच्या मालिकेचा हा फोर्स फिटनेस माने सरकार इलेव्हन हा संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. कॅश प्राईज रोख रक्कम 50,000 आणि खळंबोली प्रीमियर लीग 2020 ही मानाची आणि सन्मानाची ट्रॉफी. खरं तर प्रयत्न खूप जिकारीचे राहिले, परंतु शेवटच्या क्षणाला प्रयत्न थोडेसे अपुरे पडले आणि या संघानं मात्र तिसऱ्या क्रमांकाचा बहुमान मिळवला. या वर्षी तिसऱ्या क्रमांकावरती फिनिश केलंय, तर कॉंग्रॅच्युलेशन टीम. आपण संघावर या ठिकाणी संघनायकाने थांबायचंय सागर. या ठिकाणी आपण बाईट जरूर घेणार आहोत, थोडस टेक्निकल इश्यू आहे, रेंजचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आम्ही या एंट्रन्स वरतीच हा बाईट घेणार आहोत. तर कॉंग्रॅच्युलेशन टीम फोर्स फिटनेस माने सरकार. अप्रतिम खेळ राहिला, तर काय म्हणाल एकंदर कशा पद्धतीनं राहिलं हे पर्व आणि काय चुका झाल्या संघाकडून आणि येणाऱ्या पर्वामध्ये त्या चुकांवरती कशा पद्धतीनं वर्क केला जाईल? अतिशय आनंद वाटतो तिसरा नंबर आला तरी. थोड्याशा बॉलिंग मध्ये चुका झाल्या आमच्या, पण नेक्स्ट इयरला नक्कीच चांगला प्रयत्न करू आणि फायनल मारायचा प्रयत्न नक्की करू. खरं तर प्रीमियर लीग म्हटली तर नवीन खेळाडूंची खोज, ज्याला आपण असं म्हणतो की नवीन टॅलेंट आपल्याला, तर या स्पर्धेच्या माध्यमातून कोणते असे खेळाडू आहेत की ज्यांच्यामधील प्रतिभा खऱ्या अर्थानं निखरून आली आणि हा संघानं तिसऱ्या क्रमांकापर्यंतचा प्रवास केला? असे काही प्रमुख खेळाडू की ज्यांच्याकडनं पुढच्या पर्वामध्ये आणि पुढच्या खेळामध्ये जास्त अपेक्षा असतील? प्रीमियर लीग ही घेण्याचं मेन उद्देश म्हणजे नवीन खेळाडू तयार होण्यासाठी प्रीमियर लीग घेतली जाते. त्यात आमच्यामध्ये गणेश साळुंके असेल, अजून असेल, असे बरेच प्लेयर आहेत, ते भविष्यकाळात चांगले प्लेयर म्हणून उदयास येतील. तर नक्कीच एकंदर या स्पर्धेबद्दल काय म्हणाल आणि या आयोजनाबद्दल काय म्हणाल आणि पुढच्या वर्षी खेळताना आम्ही पाहू तुम्हाला पुन्हा एकदा? हो नक्कीच, कारण मला बाहेर जेवढे टुर्नामेंट खेळतो त्यापेक्षा सगळ्यात आवडती टुर्नामेंट म्हणजे कळंबोलीमध्ये ज्या टुर्नामेंट होतात त्या सगळ्यात उत्कृष्ट टुर्नामेंट होतात. आणि इथे जे प्रेक्षक वर्ग असतो तो आतापर्यंत मी कुठेच कोणत्याच टुर्नामेंटला बघितलेला नाहीये, त्यामुळे इथे खेळण्यात खूप आनंद होतो. तर नक्कीच खूप अभिनंदन, आपल्या संपूर्ण संघाचं देखील अभिनंदन आणि पुढील वर्षासाठी देखील आम्ही आजपासूनच तुम्हाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी सन्माननीय डीजी कन्स्ट्रक्शन पोपेडाचे सर्वे सर्व आदरणीय दिनकरजी पोपेडा साहेब, हनुमान चौधर साहेब आणि सचिनजी ठोंबरे अर्थातच शिवासाहेब या तीनही सन्माननीय आणि त्याचबरोबर नवनाथजी कोळेकर साहेब या चारही सन्माननीय अतिथींना विनंती आहे की आपण या मंचावरती आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक वितरित केला जाईल. आदरणीय दिनकरजी पोपेडा साहेब, हनुमंतजी चौधर साहेब, नवनाथजी कोळेकर साहेब आणि अगदी त्याच वेळेला सचिनजी ठोंबरे साहेब अर्थातच शिवा, या सर्वांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचा करंडक देऊन संघाला सन्मानित करायचा आहे. खरं तर बक्षिसाचं स्वरूप आहे कॅश प्राईज रोख रक्कम 75,000 रुपये आणि या वर्षीच्या द्वितीय क्रमांकरी खऱ्या अर्थानं ज्यांना संपूर्ण स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व निर्विवादपणे स्थापित केलं, परंतु शेवटच्या सामन्यामध्ये मात्र काही चुका घडल्या आणि तो संघ मात्र द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. तर जाऊया आता हॅलो किड्स संपूर्ण संघानं यायचं आहे मंचावरती. हॅलो किड्स कळंबोली हा संघ, आदरणीय दीपक शेठ चव्हाण साहेब, प्रतीक ठाकूरचा संघनायक आणि हा संघ ठरलाय या स्पर्धेच्या द्वितीय क्रमांकाचा मानकरी. कळंबोली प्रीमियर लीगची मानाची आणि सन्मानाची द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी, कॅश प्राईज रोख रक्कम 75,000 रुपये आणि त्याचबरोबर रॉयल फिटनेस जिम यांच्याकडून 500 रुपये डिस्काउंट कूपन. तर मी सन्माननीय जयेशजी भोसले सरांना विनंती करतो की आपण यायचं आहे. जयेशजी भोसले सर समालोचक, जयेशजी भोसले सर आणि खरं तर ही स्पर्धा आता अंतिम फेज मध्ये आहे, अंतिम टप्प्यामध्ये आहोत आणि व्हॉइस ऑफ महाराष्ट्र लोकांना देखील ऐकायचं आहे पुन्हा एकदा. तर जय सर पुढील प्रेझेंटेशन आपण कॅरी फॉरवर्ड करायचं आहे.
स्पर्धेच्या माध्यमातून आपण रनर अप हा पुरस्कार देतो. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की रनर अप. हॅलो किड्स, या स्पर्धेचा कळंबोली प्रिय आपण हा पुरस्कार देतो आहोत. या आपण कर्णधाराशी जुळूयात. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रतीक चांगल्या रीतीने परफॉर्मन्स त्याचाही पाहायला मिळाला. आपण प्रतीकशी चर्चा करूयात, कारण एक चांगल्या रीतीचा परफॉर्मन्स या हॅलो किड्सने केला. काही बाबी राहिल्या जिथे रनर अप राहिले टीम, पुढच्या वर्षीसाठी शुभेच्छा असतील. आपण प्रतीकशी जुळूयात. प्रतीक, काय म्हणशील तुझ्या संघाच्या परफॉर्मन्स बद्दल? तू हॅपी आहेस का? सेकंड तुम्हाला प्राइज मिळाला आहे. काय चुका झाल्या की मग फायनलमध्ये असं तुला वाटलं की या पहिल्या क्रमांकापासून तुम्ही लांब राहिलात? ठीक आहे, आमचा थोडा डिसिजन मध्ये बॅटिंग घेतलं, बट जी बॅटिंगची अपेक्षा होती ती झाली नाही. आम्हाला जास्तीत जास्त 50 सगळे गण झाले असते आमच्या टीमचे, तर समोरच्या टीमला आम्ही 50 गणाच्या आतमध्ये थांबवलं असतं आणि नक्कीच चॅम्पियन होण्याचा प्रयत्न केला असता. आणि स्टार्टिंगला बोलायचं तर स्टार्टिंगचे जे आमचे 2-3 प्लेयर आहेत, अजिंक्य झाला, ज्याच्याकडून अपेक्षा खूप होत्या, त्यांनी त्याचं काम केलं, बट आम्हाला चॅम्पियन व्हायचं जे स्वप्न अपूर्ण झालं. प्रतीक, अजून आवर्जून एक प्रश्न विचारेन की कळंबोली प्रीमियर लीग, प्रीमियर लीग हा जो फॉर्मॅट असतो, युवकांना एक मोठं स्थान निर्माण करून द्या. आज तुमच्याकडे 40 प्लेयरचा खेळाडू होता, पण त्यांनी जो काय परफॉर्मन्स केला त्यांच्याबद्दल काय म्हणशील आणि युवा खेळाडूंना काय मेसेज असेल तुझ्या माध्यमातून? त्यांच्यासाठी तर खरंच सॅल्यूट आहे, कारण जे त्यांच्याकडून जे अपेक्षा होती त्यापेक्षा बोलतात ना, एक 18 किंवा 22 वर्षाचा यंग पोरगा असतो, त्यापेक्षा लाजवाब त्यांच्याकडून जी अपेक्षा होती ती झाले. आणि त्याबद्दल मी तर त्यांच्यापासून खूप खूप म्हणजे खुश आहे की त्याही आम्हाला म्हणजे बॅटिंग करून पुढं पण म्हणजे मॅच न्यायचा प्रयत्न केला. आणि KPL म्हटलं की खूप सारी पब्लिक असते, मी पण खूप बाहेरचं टुर्नामेंट खेळलो, बट कळंबोली सारखी पब्लिक आजपर्यंत कुठंच नाही. आणि कळंबोली भले 20,000-30,000 टुर्नामेंट होऊ द्या, बट असं वाटतं की खरंच 1-2 लाखाच्या टुर्नामेंट असतात इथे. आयोजकांचं कौतुक केलंय या खूप साऱ्या शुभेच्छा प्रतीक आपल्याला पुढच्या वर्षीसाठी. आता एका विशिष्ट गोष्टीकडे आपण वळतोय. प्रेक्षक वर्ग जिथे लांब आहेत ना, सर्वांचं लक्ष वेधेन मी, कृपया इकडे या, कारण कदाचित आपलंही नाव त्या चिठ्ठीमध्ये असू शकतं. याआधी त्याआधी एक महत्वाचा पुरस्कार आपण देणार आहोत, त्याआधी एक महत्वाचा पुरस्कार देऊयात, कारण या स्पर्धेचा मानाचा सन्मानाचा पुरस्कार ज्या पुरस्कारासाठी प्रत्येकाला हवावं असं वाटतं, प्रत्येकाला खेळावं असं वाटतं. मी अगदी त्याच वेळेला प्रथमतः आपण देऊयात या स्पर्धेच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द टॉर्नामेंटचा पुरस्कार. प्लेअर ऑफ द टॉर्नामेंट या स्पर्धेतला सर्वाधिक महत्वाचा पुरस्कार म्हणून ज्याला पाहिलं जातं, जी दिली जाणार आहे ही आकर्षक अशी बाईक कोणाच्या नावे राहील? कारण बाईक मॅन हा जो पुरस्कार आहे ना, तो अगदी अभिमानाने मिरवावा असा राहतो. हे चौथं पर्व इथे संपुष्टाकडे निघालंय. प्रेक्षक वर्गानं लक्ष वेधेन मी, या पुरस्कारानंतर आपला लकी ड्रॉ ओपन होणार आहे, त्यासाठी कृपया गर्दी अशीच असायला हवी. या आपण महत्वाच्या पुरस्काराकडे वळतोय. जेनित कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्व महेजी पाटील साहेब यांना विनंती करूयात आणि हनुमंतराव पिसाळ साहेब मुकादम यांनाही विनंती करूयात आणि आदरणीय रामदाजी शिवाय आणि किशोरजी खानावकर साहेब यांनाही विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार प्रदान करणार आहोत. या प्लेअर ऑफ द टॉर्नामेंट, एनी गेसेस? एनी गेसेस? केवळ एक नाव या तक्त्याचा हकदार आहे, कोणी सांगू शकेल? सुहास करे एकटा नव्हता या स्पर्धेमध्ये खेळत, सुहास करे एकटा नव्हता. कोणी सांगू शकेल या चौथ्या पर्वाचा कोण आहे हकदार, ज्याला देण्यात येईल बाईक? अर्थात या माध्यमातून आपण कामगिरी पाहूयात. त्याच्या बॅटमधून 4 मॅच खेळला, 4 इनिंग खेळला, 75 धावा आल्या, नॉट आउट 2 वेळा राहिला, बेस्ट स्कोर 23 आहे. या स्पर्धेमध्ये त्याने 9 चौकार 1 षटकार ठोकलाय, 197 ऍव्हरेज बॉलिंग करत असताना त्याच्या माध्यमातून 8 षटक हाताळण्यात आले, 64 धावा त्याने खर्च केले आणि 9 विकेट घेतल्यात. बेस्ट आहे, 3 विकेट घेत असताना 15 धावा खर्च केल्या होत्या. कोणी सांगेल या खेळाडूचं नाव? एक आपला आतून झेल त्याने घेतली आहे का? सुहास करे एकटाच होता? मला तर प्रतीकही दिसतो, मला तर खूप सारे खेळाडू दिसतात चांगल्या दिवशी. मी सागरी म्हणेन, सागरी चांगला खेळत होता. कोण असेल, कोण असेल? या आमंत्रित करूया या चौथ्या पर्वाचा प्लेअर ऑफ द टॉर्नामेंट
सुहास करे राहिला या स्पर्धेचा चौथ्या पर्वाचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. या टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या या खेळाडूसाठी. बायकरमान या स्पर्धेचा एकदा जोरदार टाळ्याने त्याला घेऊन येऊ द्यात. सुहास करे आपला केला त्या खेळाडूने. या आपण देतोय सुहास करेला हा पुरस्कार. या हॅलो हॅलो सुहास करेसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्यात मित्रांनो. आज कळंबरीकरांचं मन जिंकलं या खेळाडूने. त्याला पुरस्कार देत त्याला पुरस्कार आपण हा प्रदान करतोय. अगदी त्याच्या बाईकच्या जवळच त्याला बाईकवरती स्वार होण्यासाठी विनंती करूयात आणि त्याच्याशी चर्चाही आपण करूयात. बाईकवरती बसूनच आपण त्याच्याशी चर्चा. प्रथमदा सुहास तुला हा मालिकेवराचा पुरस्कार. हॅलो हॅलो अगदी सुरुवातीलाच मी तुझ्याकडून जाणू इच्छितो या बाईकवरती सर्वात आधी तू कोणाला बसवणार आहेस? मी माझ्या आईला बसवेल प्रथम. बात एकदा जोरदार टाळ्या होत्यात मित्रांनो या खेळाडूसाठी. सध्या त्या घडीला फॉर्मामध्ये असणारा खेळाडू ज्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि मी तर म्हणेन मालिकेवराचा पुरस्कार मिळाल्यानंतर आईला तू सर्वाधिक अगदी बाईकवरती बसवणार आहेस. परंतु काय म्हणशील तुझ्या परफॉर्मन्स बद्दल? तुला बाईक मिळाली आहे, ही तुझ्या आयुष्यामध्ये कितवी बाईक आहे आणि हा बाईकचा पुरस्कार मिळाल्यानंतर कसा फील करतोयस? हॅलो या पण त्याच्याशी अगदी या आपण चर्चा करूया कारण चांगल्या रीतीने तो खेळ केला. मला तू जुएल आठवला कारण भारतीय संघाचा एक यष्टीरक्षक तो खेळत असताना पाहायला मिळतो आणि त्याच्या आईने त्याचं मंगळसूत्र घाण ठेवलं होतं तिचं कारण तो खेळावा. त्याने मित्रांनो स्वतःच्या आईला त्याने प्रथमदा मी माझ्या बाईकवरती बसवणार हे आवर्जून सांगितलंय. त्याच्यासाठी आवर्जून टाळ्या होऊ द्यात. सुहास आपण चर्चा करत होतो या बाईकची. तुझ्या आयुष्यामधली पहिली बाईक आहे, एकंदरीत परफॉर्मन्स तू एन्जॉय केलास का? टीम मधला माहोल कसा होता? ऍज अ कॅप्टन म्हणून तू खेळत होतास. टीम मधला आमचा माहोल चांगला होता आणि दिनकर दादाचा मी प्रथमतः धन्यवाद व्यक्त करेल. त्यांनी माझ्यावरती खूप विश्वास दाखवला आणि मला कर्णधार बनवलेला KPL साठी. त्यांना मी एक शब्द दिला होता, मी जिंकल किंवा हारेल मला माहित नाही पण मी प्रयत्न 100% करेन आणि ते मात्र यश आम्हाला आज भेटलंय. क्या बात आहे. सुहास आवर्जून एक प्रश्न असाही की सकाळी घरून निघताना असं वाटलं होतं का मी आज बाईक घरी घेऊन जाणार आहे किंवा काय असतं की एखादा खेळाडू असतो ना KPL समोर आली ना काही जण स्वप्नामध्ये अर्धशतक ठोकतात काही शतक ठोकतात असं काहीतरी वाटलं होतं का, फील झालं होतं का? ज्या दिवशी मी पहिल्या दिवशी ज्यावेळेस मी खेळलो होतो त्या दिवशी मला भरपूर जण भेटलेले, त्यावेळेस बोलले की तुला बाईक मिळू शकते का, तर मी त्याचं उत्तर एकच दिलं की आमचा संघ जिंकणं इम्पॉर्टंट आहे, आम्हाला प्रथम पारितोषिक करणं इम्पॉर्टंट आहे आणि मी बाईकसाठी न खेळता मी माझ्या संघासाठी खेळलो परंतु आज मला बाईक पण भेटले, खूप आनंद होतोय. माझं ध्येय गाठायचं होतं ते त्याला गाठता आलं. अगदी त्याच वेळेला या स्पर्धेला किती एन्जॉय केलंस आणि कळंबोली प्रीमियर लीग हे चौथं पर्व तू किती एन्जॉय केलंस? कशी वाटली आयोजन, कसं वाटले पर्व? अजून काही बदल व्हायला हवेत का, तुला अपेक्षित आहेत का? कळंबोली प्रीमियर लीग बोलल्यावरती आयोजन खूप सुंदर असतं आणि मी हनुमान दादा असतील आणि दिनकर दादा हे त्रिकुटे हे आयोजन खूप सुंदरच करतात. मागच्या वर्षी सुद्धा खूप सुंदर आयोजन केलंय, स्पर्धेमध्ये काहीच कमी नाही, रतन बुवा टुर्नामेंट खेळल्यासारखं फील होत. अजून काय पाहिजे या खेळाडूने जेवढी मोठी देणगी दिली निश्चितच मी त्यालाही खूप साऱ्या शुभेच्छा देईन. तर खूप साऱ्या शुभेच्छा सुहास आणि तुझी अशीच प्रगती होत राहो या कळंबरीवासियांच्या माध्यमातून. सुहाससाठी शेवटच्या क्षणाला सुहासने मालिकेभराची बाईक जिंकली आहे, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्यात मित्रांनो. मी जियाला विनंती करेन या आपण एक लकी ड्रॉ घेतोय. जिया किशोर खानावकर ही आपल्या सोबत आहे, तिला मी विनंती करेन. आता लकी ड्रॉ. आज घरी जात असताना किशोरने हा विचार केला नव्हता की मी बाईक घेऊन जाईन, परंतु आज घरी जात असताना असं सुहास करेने असा विचार केला नव्हता, त्याला मिळाली
या स्पर्धेची त्याच्या स्वप्नातली ड्रीम बाईक त्याला मिळाली आहे, परंतु ही सायकल कोण घेऊन घरी जाणार? प्रेक्षक वर्ग या लवकरात लवकर उपस्थित व्हा, आपण हा लकी ड्रॉची एक आकर्षक चिठ्ठी घेतो आहोत. केवळ एक चिठ्ठी निघेल, केवळ एक चिठ्ठी असेल, आणि मी प्रथमतः आयोजकांना विनंती करेन, आपण अगदी त्याच वेळेला रियाच्या शेजारी तिन्ही आयोजक घ्या, तिन्ही आयोजक घ्या, जिया आहे त्या ठिकाणी, जियाच्या स्वप्तीला तिन्ही आयोजक घ्या, तिन्ही आयोजक, तिन्ही अगदी मी दिनेश साहेब यांनाही विनंती करेन, आपणही या. चिठ्ठी काढण्याच्या आधी मी विनंती करेन त्या ठिकाणी तिन्ही आयोजक यायला हवेत. मित्रांनो, प्रथमदा या चौथं पर्व अगदी यशस्वी झालं. दिनेश साहेब यांनाही विनंती करूयात, आपणही या ठिकाणी वरती उपस्थित व्हा. मान्यवरांनाही विनंती करूयात, आपणही त्या ठिकाणी वरती उपस्थित व्हा. पहा, एखादा आयोजक आयोजन करतो ना, त्यावेळेला हा विचार करतो मी जास्तीचं खेळाडूंना कसं देईन, मी जास्तीचं या व्यासपीठाला कसं सजवेन. परंतु या आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्यात, प्रेक्षकांसाठी काहीतरी ठेवलंय, काहीतरी घेऊन आल्यात, आणि अर्थात या स्पर्धेच्या माध्यमातून ही 12,000 रुपयाची सायकल आहे मार्केट प्राइस, आणि ती दिली जाणार आहे. तिन्ही मान्यवर त्या ठिकाणी स्वतः आयोजक असतील. मी विनंती करेन जिया खानवकर याला विनंती, हिला विनंती करूया, तिच्या शुभ लकी विनर कोण असेल या स्पर्धेचा, ज्याला सायकल मिळेल, नाव आपल्यापर्यंत पोहोचेल, गुलदास त्यात आहे, कोण आहे हा भाग्यवान विजेता आहे? शिवांश कमलाकर जाधव या स्पर्धेचा सायकल विजेता राहिलाय. आहे का या ठिकाणी कमलाकर? मोबाईल नंबर त्याचा आहे, आहे का या ठिकाणी? कुमार जाधव यांचा चिरंजीव आहे, मोबाईल नंबर आहे आपल्याकडे, फोन मिळवण्यात आलाय, आपण कारण बोलूयात. शिवांश जाधव नंबर आहे 9773547714. पहा, आपल्याकडे वेळ आहे, 6:54 झाल्यात, अगदी 2 मिनिटाचा वेळ असेल, जर तो भाग्यवान विजेता पोहोचला नाही लगेचच पुढची चिठ्ठी काढणार आहोत. 2 मिनिटाचा अवधी असेल, पाहूया. फोन मिळवला जातोय, अजूनही जाऊ, काही जण निघाले, जाऊन अजूनही की विजेता ठरू शकतो एखादा, कारण 2 मिनिटाचा वेळ आपण देतोय, जर ते उपस्थित नसतील तर आपण अजून एक चिठ्ठी काढूयात. आहेत या, आपण आमंत्रित करतोय, या सायकल दिली जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून, सायकल दिली जाईल शिवांश कमलाकर जाधव. ज्यांचं नाव आहे ना तो मुलगा इथे असायला हवा, पा ज्यांचं नाव आहे तोच असायला हवा. आपण एखादी मोठ्या किमतीची काहीतरी वस्तू देतोय, ती ही योग्य हाती पोचायला हवी, आवर्जून या गोष्टीकडे लक्ष वेधायला हवं, कारण ज्यांचं नाव आहे त्यांच्याकडेच पोचणं गरजेचं आहे. 2 मिनिटाचा अवधी आपण दिलाय, 1 मिनिट राहिलाय, त्यामध्ये जर का तो भाग्यवान विधायक इथे पोचले तर आपण त्यांना हा किताब देऊया, किंबहुना हा आकर्षक सायकल आपण देणार आहोत, अन्यथा. मी विनंती करतो सर्वांना की तो जो कोणी विजेता आहे इथं मॅच बघायला हवा होता, आणि त्याचं नाव अनाऊन्स केल्यानंतर तो 2 मिनिटाच्या आत जर स्वतः ज्याचं नाव आलंय तो नाही पोहोचला तर पुढची चिठ्ठी काढण्यात येईल. मी विनंती करतो की मी माझ्या भावाची काकाची कोणाची चिठ्ठी टाकली तर असं चालणार नाहीये. मी स्वतः ग्राउंडवरती हजर पाहिजे या मॅचचा आनंद घेण्यासाठी, आणि जे या मॅचचा आनंद घेणार आहेत फक्त त्यांच्यासाठीच ही स्पर्धा होती. तर फक्त 2 मिनिटाचा अवधी आहे आणि टाइम लावलेला आहे ऑलरेडी, त्यातला 1 मिनिट संपले, शेवटचा मिनिट आहे. पोहोचला तर त्याचे कोण नातेवाईक वगैरे असे चालणार नाहीयेत, कारण मॅच बघणाऱ्यांसाठी स्पर्धा होती, घरी बसणाऱ्यांसाठी स्पर्धा नाहीये. तर नेक्स्ट जिया, आपणास विनंती आहे की आपण दुसरी चिठ्ठी काढायची आहे. सर्वांनी ऐका श्लोक दत्तात्रेय मुळीक, श्लोक दत्तात्रेय
मुळेक, श्लोक दत्तात्रय मुळेक, समर्थक श्लोक दत्तात्रय मुळीक। कारण हा इथे ग्राउंड वरती उपस्थित होता आणि त्यांनी तिन्ही दिवस आपले सामने बघितलेले आहेत आणि अशा प्रेक्षकांसाठी ही स्पर्धा होती, त्यामध्ये अभिनंदन श्लोक तुझं खूप खूप अभिनंदन। चला सर्वांनी मागे व्हायचंय, सर्वांनी मागे व्हायचंय। चला या चौथ्या पर्वाचा विजेता संघ आमंत्रित करूयात। रोख रक्कम 1,00,000 रुपये या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक विजेता संघ डीजे अँड कंट्रक्शन या आपण आदरणीय शिवाय साहेब, त्याच वेळेला आदरणीय महेशजी पाटील साहेब आणि किशोरजी खानावकर साहेब यांना विनंती करूयात। तीन मान्यवरांच्या शुभ हस्ते क्रिस्टलची ट्रॉफी देतोय, आमंत्रित करूयात। 1,00,000 रुपये प्रथम क्रमांकाचा हकदार या चौथा पर्व जिंकणारा संघ डीजी पोपेटा कंट्रक्शन हा संघ राहिला या स्पर्धेचा विजेता। संपूर्ण संघ या स्पर्धेचा विजेता संघ देवयाती क्रिस्टलची आकर्षण या स्पर्धेच्या माध्यमातून। थँक्यू महेशजी पाटील साहेब, महेशजी पाटील साहेब, किशोरजी खानावकर साहेब आणि शेवळे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देतो। शेवळे साहेब, महेशजी पाटील साहेब आणि किशोरजी खानावकर साहेब, सौ सोनार की एक लोहार की, बोला गणपती बाप्पा। चौथ पर्वाचा विजेता बिगुल वाजलेत। हॅलो, पाचव्या पर्वाची डेट आज सेव ठेवा मित्रांनो, 24, 25, 26 जानेवारी।